नमस्कार, SP 24 तास वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे. घरी रहा, सुरक्षित रहा, आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. आदरणीय इंदोरीकर महाराजांची सुटीची भेट घेण्यासाठी आलो होतो. त्यांच्या संदर्भात सध्या सुरू असणाऱ्या न्यायालयीन प्रक्रियेवर भाष्य करणं उचित होणार नाही, कारण न्यायप्रविष्ट बाब आहे. कायद्याला कायद्याचं काम करू द्यावं, परंतु त्यांनी जे अविरतपणे महाराष्ट्रामध्ये प्रबोधन म्हणून प्रबोधन समाजाचं प्रबोधन करण्याचं काम सुरू केलेलं आहे, आणि संतांच्या विचारातूनच ते खरं प्रबोधनात विचारातून ते प्रबोधन होत आहे, समाज जागृतीचं काम होत आहे, आणि त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये एक लोकमान्यता त्यांच्या कामाला मिळते, तिथं आपण मान्यच केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांचं काम असंच अविरतपणे पुढे त्यांनी सुरू ठेवावं, त्याला समाजाचं पाठबळ आहे, समाजाचं अधिष्ठान आहे, आणि माझंही संपूर्ण पाठबळ मी त्यांना मी ते ह्या कार्यासाठी त्यांच्याकरता मी पूर्णतः त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे हे आश्वासित करण्यासाठी आज त्यांना मी भेटायला आलो. मात्र यासाठी सरकारनं देखील कुठेतरी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं होतं. ज्या पद्धतीनं गुन्हा दाखल झाला आहे, कुठेतरी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सरकारनं देखील ही भूमिका घ्यायला नको होती. असं मी म्हटल्याप्रमाणे न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे त्याच्यावर आज भाष्य करणं चुकीचं आहे, परंतु सरकारने संवेदनशील असायला पाहिजेच होतं. त्याच्याबद्दल काही न्यायालयाचा त्यातून काही विधारण अवमान होईल असं वाटत नाही, कारण ती प्रक्रिया चालू राहील. काय कायद्याचा शूट निर्णय निकाल लागेल तो लागेल, परंतु सरकार म्हणून ज्या संवेदना ज्या दिसायला पाहिजे त्या दुर्दैवानं दिसल्या नाहीत. तरी मुळात ज्या सरकारच्या संवेदनाच पूर्णतः संपलेल्या आहेत. आज राज्यातली जी अवस्था आहे, म्हणजे बियाण्यांचा झालेला काळा बाजार किंवा दुबार पेरणीचं संकट येऊनही झालेलं दुर्लक्ष, त्यापेक्षाही आज खताचे वाढे खतं मिळत नाही, लिंकेज मोठ्या प्रमाणात आहे अशी स्थिती आहे. आणि सगळ्यात जो या शेतकऱ्याला आधार देणारा दुधाचा व्यवसाय होता, तर त्या शेतकऱ्याला कवडीमोल किमतीने आज दुधाची किंमत त्याला मिळते. आज 17-18 रुपये. आज मागच्या सरकारमध्ये तर आज सत्तेवर असणाऱ्या लोकांनीच, तर मी विरोधी पक्षनेता आहोत, आम्ही भाषणं केली, मागणी केली. आज जी माणसं विरोधातमध्ये असताना जी मागणी करत होते आणि त्याच्यावर निर्णय मागच्या सरकारनं घेतला, आज ही मंडळी सत्तेत आहे. सत्तेत गेल्यानंतर त्यांना आमच्या दूध उत्पादकांचा विसर पडला. संघ यांच्या ताब्यात आहे, संघाच्या मध्ये महानंद असेल किंवा दूध संघ असतील, जे काही कितक्या वर्षामध्ये जे काही त्यांनी नफे मिळवले असतील, शेतकऱ्यांच्याकडून वेगवेगळ्या कपातीतून जो पैसा त्यांनी मिळवला असेल, मला वाटतं ही वेळ आहे आज की संघांनी पुढाकार घेऊन स्वतःच्या निधीतून शेतकऱ्याला काही अनुदान दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर राज्य सरकारनंसुद्धा किमान आज 10 रुपये लिटरमागे शेतकऱ्याला तात्काळ त्याच्या खात्यामध्ये अनुदान देण्याची आवश्यकता आहे अशी आमची मागणी आहे. सर, सरकारने घोषणा तर भरपूर केल्या की असं शेतकऱ्यांना आम्ही बांधावरती खतं औषधं देऊ, मात्र आज परिस्थिती बघितली तर केंद्रावरती देखील खतं औषधं उपलब्ध होत नाही आहे. शेतकऱ्यांची मोठा संताप सगळीकडे दिसतो आहे. कोकणामधल्या 70 दिवस झाले निसर्ग चक्रीवादळाने झालेलं नुकसान असेल, अनेक घोषणा केल्या गेल्या मात्र अंमलबजावणी कुठेही दिसत नाही आहे. खरं म्हणजे मला हेच आश्चर्य वाटतं. आम्ही पूर्वी मला सारखं मागच्या काळातले काही दिवस आठवतात, आम्ही पायऱ्यावर बसून घोषणा द्यायचो की घोषणाबाद सरकार, फेकू सरकार. आज ही घोषणा देणारी मंडळी सत्तेत आहे. तर म्हणजे त्यांनी विरोधात असताना दिलेल्या घोषणाचा जरी आठवण केली तरी मला वाटतं त्यांनाच त्याचं उत्तर मिळेल
की आपण किती शेतकऱ्यांची राज्याच्या जनतेची फसवणूक करतो। खरं तर आज मी मगाशी जो उल्लेख केला दुधाचा, तर दुधाचे दर वाढू नये ही मंत्र्यांचीच भूमिका आहे, कारण आपल्या दूध संघाचा मग नफा कमी होईल, आपले जो जे दूध संघातून जो मर्यादा मिळतो तो आपला कमी होईल, ही त्यांची जर मानसिकता असेल तर कसा शेतकऱ्यांना न्याय मिळेल। आज आपण अन्यवेळी शेतकरी आत्महत्या करण्याच्या बातम्या आपण इतक्या ऐकत होतो, आता दूध उत्पादक शेतकरी आत्महत्या करायला लागला हे आता राज्यात नवीन एक सत्र सुरू झालेलं आहे याचं असं म्हटलं पाहिजे। आणि म्हणून या सरकार बाबतीमध्ये एक तर काय दुर्दैवानं संशय कळवळा आहे, एकमेकाच्याबद्दलचा विश्वास नाही, या सरकारचा रिमोट कंट्रोल मुख्यमंत्र्यांच्या हातात राहिला नाही, रिमोट कंट्रोल दुसऱ्यांच्या हातात आहे। माननीय मुख्यमंत्री अतिशय दबावाखाली काम करतात आणि त्यामुळं स्वतः काही निर्णय घेऊ शकत नाही हे आता राज्यातल्या जनतेने पाहिलेलं आहे। एक तर राज्य महाराष्ट्राची एक तर कोविडच्या बाबतीमध्ये देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून दुर्दैवाने नाव घेतलं जातं, चांगल्या कामासाठी घेणं वेगळं, परंतु परिस्थिती हाताळण्यामध्ये सरकार आलेलं अपयश त्यातून जनतेची झालेली हालअपेक्षा ज्या आहेत, आज ठीक आहे का फक्त स्वतःचा अपयश झाकण्याकरता लॉकडाऊन उठवण्याचे काही भाष्य करतात, त्याचे परिणाम राज्यात जनतेने भोगलेले आहेत, पण आजकाल आता केंद्र सरकारवर टीका करण्याची एक नवी फॅशन सुरू झालेली आहे। कोणी राज्यातला मंत्री उठतो केंद्राबद्दल बोलतो, आपल्या स्वतःचा अपयश झाकण्यासाठी तुम्ही केंद्र सरकारवर टीका करून जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण जनतेची दिशाभूल करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल तर ते चुकीच्या म्हणजे चुकीच्या म्हणजे ते भ्रमात आहेत। जनतेला हे माहीत झालेलं आहे की सरकारची परिस्थिती काय आहे, आता म्हणून तातडीनं आज या सरकारकडून लोकांना ज्या अपेक्षा आहेत, विशेष करून आज युद्धाचं आंदोलन राज्यभर सुरू आहे, ताबडतोब 10 रुपये तरी अनुदान दिलं पाहिजे, दुबार पेरणी संकट ज्या भागामध्ये होतं तिथे शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, बांधावर दुकानातच खतं नाही आहेत तर बांधावर कुठं मिळणार, आज एक गोणी खताची या शेतकऱ्याची या राज्यामध्ये शेतकऱ्याला बांधावर मिळाली नाही हे वास्तव आहे। म्हणजे मला वाटतं आता तरी किमान आपल्या घोषणावर उद्या लोक विश्वास ठेवतील या अशा तरी घोषणा केल्या पाहिजे किंवा आता घोषणा द्यायचं बंद केलं पाहिजे आणि प्रत्यक्ष कृतीमध्ये काम करण्याची आवश्यकता सरकारने दाखवली पाहिजे। शेवटचा प्रश्न, संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची मुलाखत घेतली, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची ते मुलाखत घेत आहे आणि भविष्यातही ते अजून नेत्यांची मुलाखती घेणार आहेत, त्यांचा कुठंतरी प्रयत्न चालला आहे संजय राऊतांचा की या सरकारमधली दुफळी कमी करावी आणि सरकार टिकावं? मला माहीत आहे त्यांचा काय प्रयत्न आहे, त्याच्यावर मी काय भाष्य करणार नाही, कारण त्यांचं काम ते मुलाखती घ्यायचं त्यांचं सत्र सुरू आहे, एकदा मुलाखती होत आहेत पूर्ण त्यांच्या, मग एकदा मग त्याच्यानंतर एकदा अंतिमच त्याबद्दल भाष्य करणं उचित राहील।